तुकाराम महाराजांच्या अल्ला एक तू नबी एक तू, अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला करे सो होय बाबा करतार का सिरताज, यासारख्या अभंगांमधून हिंदू मुस्लिम सलोखा, समता, बंधू भाव, ममता, एकात्मता यांच्या खुणा दिसून येतात. विठुरायांच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकरी संप्रदायाचा सण म्हणजेच पंढरपूरची वारी. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील सर्वात जुना संप्रदाय आहे. या संप्रदायाने कायमच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण घडवली. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या आपल्या या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आपल्या चालीरीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आला. यातीलच एक संप्रदायाची सर्वधर्म संभवाची एक शिकवण देखील आत्ताच्या जमान्यात बरंच काही शिकवून जाते. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगडशहा बाबा यांच्या अनोख्या मैत्रीचा किस्सा. वारीच्या दरम्यान विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला विसावा हा देहू गावाबाहेरील अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर का असतो. सामाजिक समतेचा संदेश देणारी ही प्रथा शेकडो वर्षापासून चालू आहे, तर त्यामागचा इतिहास काय आणि अनगडशहा बाबा हे नेमके कोण? नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. टाळ मृदुंगांच्या तालावर ठेका धरणारे लाखो वारकरी, विठोबा रुक्माईच्या जयघोषात दुमदुमलेली वारी आणि पारंपरिक उत्साहात संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून प्रस्थान केल्यानंतर तब्बल 300 वर्षापासून पहिला विसावा घेते ती अनगडशहा बाबांच्या दर्ग्यात. एकीकडे सध्या धर्माधर्मात तेढ निर्माण होत असता दुसरीकडे वारकरी संप्रदाय हा आपला बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणेच कृती करत असल्याचं पाहायला मिळतं. याची सुरुवात ही तुकोबा महाराजांच्या पालखीपासून सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला ही परंपरा नेमकी काय आहे हे समजून घेऊ. अनगडशहा बाबा हे संत तुकाराम महाराजांचे शिष्य मानले जातात. जगद्गुरू तुकोबा यांची विठ्ठल माऊली भक्ती, आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा यामुळे या मुस्लिम संताने जगद्गुरू तुकाराम महाराजांचे शिष्यत्व पत्करल्याची आख्यायिका आहे. वारीसाठी प्रस्थान करताना संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला थांबा हा देहू गावाबाहेरील असलेल्या हजरत सय्यद अनगडशाह बाबा यांच्या स्मृतीस्थळी ठरलेला असतो. बाबा अनगडशाह आणि तुकोबा यांची जिथे भेट व्हायची म्हणून त्या ठिकाणी त्यांचे अभंग गायले जातात आणि त्यानंतर ही पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करते. हा प्रसंग हिंदू मुस्लिम सलोख्याचं महत्त्वाचं प्रतीक मानला जातो. असं सांगण्यात येतं की तुकाराम महाराजांचे नाव लौकिक ऐकून अनगडशाह देहू या गावी आले होते, तेव्हा त्यांना तुकोबांची प्रचिती आली. पुढे अनगडशहा बाबा आणि तुकाराम महाराज यांच्यात मैत्रीचं नातं तयार झालं. देहूतील अंधेरी बाग या ठिकाणी अनगडशहा राहत होते. याच ठिकाणी मागील 300 अधिक वर्षापासून तुकोबा रायांची पालखी थांबते आणि तिथेच त्यांची पहिली आरती होते. तसंच लाखोंच्या संख्येने हिंदू भाविक अनगडशहा यांचंही दर्शन घेतात. देहू गावातून बाहेर पडतानाच डाव्या बाजूला हे ठिकाण आहे. इनामदारवाड्यात पहिल्या दिवशी मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 तुकोबा रायांची पालखी निघते. ही पालखी खांद्यावर आणली जाते. पालखी इथपर्यंत पोहोचायला साधारणतः 1.5 तास लागतो. 12:30 पालखी इथे पोहोचल्यानंतर तुकोबांची आरती होते, अभंग म्हटले जातात, त्यानंतर पालखी पुढे जाते. त्याचबरोबर मे महिन्यात अनगड बाबांचा उरूस भरतो, त्यावेळी सर्व जाती धर्माचे लोक इथे जमतात. या सर्व धर्मियांच्या पुढाकारातूनच हा उरूस भरवला जातो. तसेच अन्नदानाचा कार्यक्रमही त्या ठिकाणी होतो. आता 300 वर्ष ही प्रथा परंपरा चालू आहे. यातून सामाजिक समतेचा म्हणा अथवा सर्वधर्म संभाव अधोरेखित होत असला तरी अनगड बाबा नेमके कोण, कुठून आले हा प्रश्नही या दरम्यान उपस्थित होतो आणि याचं उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करूयात. तुकाराम महाराजांच्या चरित्रकारांपैकी एक पांडुरंग बालाजी कवडे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या आपल्या ग्रंथात अनगडशहा बाबा यांच्याविषयी लिहितात की देहूपासून काही अंतरावर चिंचवड हे गाव आहे. तुकाराम महाराजांच्या काळी चिंचवड येथे मोरया गोसावी म्हणजेच चिंतामणी देव या नावाचे गणपती भक्त होते. ते महान भक्त असून त्यांना सिद्धी सामर्थ्य होतं. अशा प्रकारची त्यांच्याविषयी पुणे प्रांतात प्रसिद्धी होती. त्याच काळात पुणे शहरात अनगडशहा या नावाचे मुसलमान फकीर होते. ते ईश्वर भक्त असून मोठे औलिया होते. भक्तीच्या जोरावर त्यांनी ही सिद्धीची प्राप्ती केली होती. ते चिंचवड येथे चिंतामणी देवाच्या भेटीस गेले.
चिंतामणी देवाच्या वाड्यासमोर अनगर शहांनी भिक्षेसाठी आरोळी ठोकली. चिंतामणी देवांनी त्यांना भिक्षा वाढण्यास सांगितलं. भिक्षा वाढायला आलेल्या माणसाला अनगर शाह म्हणाले, कटोरा भरून पाहिजे. अनगर शाह बाबा यांची ही इच्छा चिंतामणी देवास कळवली गेली. त्यांना कटोरा भरून भिक्षा वाढण्यास सांगितलं गेलं, पण बरीच भिक्षा देऊनही कटोरा काही भरायचं नाव घेत नव्हतं. कारण अनगर शाह बाबा तो कटोरा आपल्या सिद्धीने पुन्हा रिकामा करत होते. ही गोष्ट चिंतामणी देवाच्या लक्षात आली आणि त्यांनी त्यांना सन्मानपूर्वक वाड्यात आणलं आणि सत्कार केला. तुकाराम महाराजांचे साधुत्व आणि कीर्ती अनगर शहांच्या ऐकण्यात होती. त्यांची परीक्षा पाहायचे त्यांनी ठरवलं. अनगर शाह देऊगावी आले. त्यांनी महाराजांच्या दाराशी भिक्षेची आरोळी ठोकली. आपल्या दाराशी भिक्षा मागण्यास आलेल्या कोणासही घरात धान्य असल्यास देत जाणे, नसल्यास गोड शब्दाने बोलून समाधानपूर्वक परत करणे, असे तुकाराम महाराजांचे घरात सर्वांना सांगणं होतं. भिक्षा मागताच आपल्या मुलीकडून तुकारामांच्या पत्नीनी तिच्या चिमुकल्या हाताच्या उंजळीनं त्यांच्या कटोऱ्यात पीठ टाकलं आणि काय आश्चर्य, कटोरा काटोकाट भरून सांडायला लागला. हे पाहून अनगर शाह बाबा एकदम चकित झाले. सिद्धी सामर्थ्याचा विसर पडून ते मुलीकडे आश्चर्याने पाहत त्यांनी प्रश्न केला, तुकाराम? हे ऐकून मुलीला हसू आलं आणि ती म्हणाली, तुकाराम माझे बाबा आहेत, ते कुठेतरी भजन करत असतील. तिथून अनगर शाह बाबा न थांबता तुकोबांच्या दर्शनाला गेले. नंतर ते देहूला वरच्यावर येऊ लागले. शेवटचे दिवस देहूत घालून तिथेच त्यांनी देहाचे विसर्जन केले. ही आख्यायिका अनेक चरित्रकारांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे. संत परंपरेचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र, त्यातील वारकरी संप्रदाय, सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न हा संप्रदाय कायमच करत आलाय. त्याचबरोबर आपल्या चालीरीतींमधून समाजासमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आलाय. या संप्रदायातील सर्व धर्मसंभावाची शिकवण देणाऱ्या अशा चालीरीती समाजात दुहीचा विचार पेरणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार एवढं नक्कीच. हिंदू मुस्लिम समन्वयाचा इतिहास सांगणाऱ्या अशाच एका परंपरेविषयी आज आपण जाणून घेतलं. आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.